लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्येक कार्यालयात कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जाते याबाबतची आढावा बैठक 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एन बी राठोड, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वाधीन क्षत्रिय यांनी 2015 पासून या कायद्याचा सुरू झालेला प्रवास विशद केला. तसंच शासकीय कामकाजात गती, पारदर्शिता आणि ठराविक कालावधीमध्ये नागरिकांना हमखास सेवा मिळावी यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं अधोरेखित केलं. या कायद्याची अंमलबजावणी करताना विविध सेवा केंद्रांची मदत नागरिक घेत असले तरी या संदर्भातील मोबाईल बाबत सार्वत्रिक प्रचार प्रसार करण्यात यावा असं आवाहन त्यांनी केलं. तसं सामान्य जनतेमध्ये पारंपरिक पद्धतीनं काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे, त्यामुळे ऑनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सर्वसामान्य जनतेला वळवताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे आणि ही यंत्रणा पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र राज्यात आपण सेवा हक्क कायदा 2015 याची अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण 50 मग नंतर 100 करत आता सुमारे 500 सेवा 497 इतक्या सेवा या कायद्या अंतर्गत अधिसूचित केलेल्या आहेत. त्यामध्ये जवळजवळ 39 विभागांनी आपल्या सेवा अधिसूचित केल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, उत्पन्नाचा दाखला, जन्म मृत्यू विवाह नोंदणी, आपल्याला घर बांधायचं असेल तर बांधकाम परवाना, वीज पुरवठा, पाण्यासाठी अर्ज करायचं असेल तर, बांधकाम पूर्ण झालं असेल तर भोगवटा प्रमाणपत्र, अशा सगळ्या प्रकारच्या जमिनीचं तुम्हाला रेकॉर्ड पाहिजे, 7/12 पासून तर मोजणी करून पाहिजे आपली जमीन, ह्या सगळ्या सेवा आता आपल्याला घर बसल्या आपण अर्ज करू शकता. आणि त्याच्यासाठी आपण 2 सुविधा निर्माण केलेल्या आहेत. एक तर आहे सगळ्यात पहिले की आपण मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे, त्याला RTS महाराष्ट्र म्हणतात. ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये कुठल्याही फोनवरती आपण ते डाउनलोड करू शकता, विनामूल्य आहे. तसंच आपले सरकार पोर्टलवरती आपण जाऊ शकता. आपले सरकार पोर्टलवरती RTS हा पहिला की किंवा बटन आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण अर्ज करू शकता. जर स्वतः हा ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये नागरिकांना कुठे अडचण असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये आता आपल्याकडे सुमारे 26,000 केंद्र आहेत आणि त्याला आपण आता आपले सरकार सेवा केंद्र हे नाव दिलेलं आहे. या केंद्रांवरती जाऊन आपण ह्या सगळ्या ऑनलाईन अर्ज करू शकता. तर आमची विनंती आहे, आमचं आव्हान आहे, आजपर्यंत 5 कोटीपेक्षा जास्त अर्ज राज्यामध्ये आलेले आहे आणि त्यांचा निपटारा किंवा त्यांच्यावरती सेवा देण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. तर आज आपल्याला कुठल्या कार्यालयामध्ये, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज राहणार नाही. या 26,000 केंद्रांचा किंवा स्वतः आपण मोबाईल ॲपचा वापर करून, आपले सरकार पोर्टलचा वापर करून, एकदा आपल्याला फक्त त्यावरती लॉग इन करून रजिस्टर करावा लागेल आणि आपली एक प्रोफाईल क्रिएट होईल. मग वारंवार आपल्याला ज्या सेवा लागतात त्याच्यासाठी प्रत्येक वेळा काही आपल्याला लांबलचक प्रक्रिया राहणार नाही, तर सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या सेवा मिळतात. 3 शब्द महत्त्वाचे आहेत की ही सेवा आपल्याला सुनिश्चित केलेल्या कालखंडातच मिळाली पाहिजे, पारदर्शक पद्धतीने मिळायला पाहिजे आणि तिसरं म्हणजे गतिमान पद्धतीने. आणि ही जर सेवा तुम्हाला दिलेल्या कालखंडात मिळत नसेल किंवा ती नामंजूर करण्यात आलेली आणि आपलं मत असं आहे की ते संयुक्तिक कारणं नसताना नामंजूर केली आहे, तर आपण अपील करू शकता. अपीलची सोयसुद्धा आपण ऑनलाईन केलेली आहे की बटन दाबून आपण अपील करू शकता. पहिलं आणि दुसरं अपील ह्या विभागात ज्या सिनियर ऑफिसर आहेत त्यांच्याकडे आणि तिसरं अपील हे आयोगाकडे आहे. तर अशा विविध प्रकारच्या सोयी आपल्याला दिलेल्या आहेत. हा सेवा हक्क कायदा मी नेहमी म्हणतो की क्रांतिकारी आहे, कारण लोकांना हा अधिकार देणारा कायदा आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा
अशी मी विनंती करतो आणि असं मी आवाहन करतो.